हॅलो, हां सर, आत्ता बट सर नाही, ठीक आहे, ओके, येतो. आपण जे ऍक्टिव्हिटी मध्ये न येणार मुलांची लिस्ट काढली होती ना, त्यांच्या आई बाबांना भेटलोय. बर, पण मला असं वाटतंय की तू पण एकदा भेटून घे. हो, भेटते. आज पण उशीर होणार आहे बाबांना. हो,
रोजचं त्यांचं तू आवरून घे, वाढते मी तुला घेते. मैंने सोचा न था. तू पण जुनी गाणी ऐकतोस? हा, जुनी गाणी ऐकतोस? हो. आज कुठे गेलं गाणं? अगं राहू दे, आज ठीक आहे ना सगळं? ठीक आहे, वाटत नाही. आता तुला कुठे राहची कटकट सांगू? तुला तर माहितीच आहे मला गायला किती आवडत. तसं मी शिकलो नाही फॉर्मली, पण मला गाणं येतं. शिकायची इच्छा तर फार होती. तुला माहिती आहे माझी आई खूप सुंदर गायची, तिच्या तर कॅसेट्स वगैरे पण आल्या होत्या. पण बाबा गेल्यापासून तिने गाणं सोडलं. तिला दुसरं तिसरं काही येत नव्हतं आणि बाबांचाही तिला नेहमीच पाठिंबा होता. त्यामुळे तिला इतका धक्का बसला की तिने जाहीरच केलं की मीही गाणं शिकायचं नाही. तिला कलेसाठी जणू द्वेषच निर्माण झाला. तिला राहू दे, तुला नाही कळायचं. तुझं आयुष्य फारच सोपं आहे ग. असं काही नाही आहे बरं का? मला पण खूप प्रॉब्लेम्स आहेत. जसं की जाऊ दे. असं कसं जाऊ दे? उशीर होतोय मला, येते मी. अगं एक शर्ट नाहीये धड. काय रे, ऑफिस आवडायला लागलंय वाटत.
ते जाऊ दे, दबा झालाय का माझा, उशीर होतोय मला. आवरण्यात इतका वेळ घालवला नसतास ना तर पोचला असतास वेळ. आई आई ओ काय ग निघते मी. छान दिसतोय आज. थँक्यू. सॉरी बरं, काल मी जरा अब्रप्टलीच गेले. अगं नाही ठीक आहे, इट्स ओके. पण काल तू एवढी का अनकम्फर्टेबल झालीस? अरे काही नाही, माझे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. जाऊ दे, परत कधीतरी बोलूया. ती ऍटलीस्ट एकदा बोलून तरी बघ. सॉरी. नाही ठीक आहे. जेव्हापासून माझ्या बाबांनी बिझनेस सुरू केला ना, तेव्हापासून ते फक्त काम काम आणि कामच करतात. आधी असे नव्हते ते. ते मला वेळ द्यायचे, माझे लाड करायचे, मला खेळायला घेऊन जायचे. पण आता आता त्यांच्याकडे तो वेळच नाही आहे. त्या मुलांकडे बघ ना, त्यांच्याकडे बघून मला माझं बालपणच आठवत. आणि मग असं वाटत की परत सगळं ठीक होईल का? होईल का? होईल. मैंने सोचा न था जमी. मैंने सोचा न था.